आपल्या समोर आता येते टाळ्यांनी स्वागत करूया ऋतुजा लाड. कशी आहेस ऋतुजा? मस्त मस्त एकदम. यू ऑल सेट? या तू आलीस खरी नॉमिनेट होऊन आजच्या नॉकआउट राऊंड मध्ये, पण तुला सरळ अंतिम फेरीत खरं पोहोचायची इच्छा होती आणि आमची इच्छा होती की तू डिरेक्टली अंतिम फेरीत पोहोचावंस, बट नंदलेस इकडनंही जाऊ शकतेस तू. देवा विश यू ऑल द बेस्ट. थँक्स. छान झाला ऋतुजा. तुला कसं वाटलं स्वतःला? छान छान वाटलं. हो हॅपी? या अवधूत. क्या बात है, आपने हमारे कलेजे पे गिटार मार दी. इतना बढ़िया गाया आपने. थँक्यू. खूप छान. आणि मी तुला गोष्ट सांगू खरं, अख्ख्या ह्या शेड्यूल मधले जे सगळे सिंगर्स आहेत, सगळे पार्टिसिपेंट आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात वर्सेटाईल कोण असेल ना, तर तू. थँक्यू. ते पण गायलास आणि हे पण इतकं छान गातेस, खूप छान गालीस. व्हेरी गुड. जिओ जिओ. बहुत बहुत अच्छे, बहुत अच्छे. थँक्यू. श्रुती काय? मला ह्या मुलीच्या आवाजामध्ये जो स्वराला फोकस आहे, फार आवडला. स्वर आपल्या जागी पोचायचे जर असतील तर प्रत्येक स्वराला त्याची उंचीची जी जागा आहे त्या उंचीवरती जाण्यासाठी विशिष्ट ताकद द्यावी लागते. जसं आपण खाली उभं राहायचं ग्राउंड फ्लोअरला आणि पाचव्या मजल्यावर आई असेल तर ए आई अशी हाक मारली तर आईला कळेल का? तर त्यासाठी जे खच्चून ओरडायला पाहिजे त्यावाला खच्चून आवाज टाकणं, आणि जळाला शेजारी असलेला मनुष्य असेल त्याच्याशी बोलायचं असेल तर आवाजामध्ये मार्दव आणणं, हा आवाजावरचा कंट्रोल, ही गोष्ट साध्य करणं कठीण असतं. तुझ्या आवाजामध्ये ताकद आहे, फोकस आहे. फक्त ते हो गए चार, हो गए, हो गए असं महाप्राण जास्त टाकू नकोस. ओके. ब्लो येतो आणि तो हो गए चार, तर त्या हो मध्ये
फार फोर्स आणू नकोस, बाकी अतिशय छान झालं. काही ठिकाणी मला एक्सपेक्टेड नव्हतं, तिथं सुद्धा तू अतिशय गोड त्या शब्दानं वळण दिलंस आणि दिलेल्या वेळेमध्ये तुझे अतिशय सुंदर काम केलंस आणि त्याकरता तुझं अभिनंदन. थँक्यू. चालेल, कशी काय काय एकदम तू येऊन इतकी छान गाऊ शकतेस, मला दरवेळी आश्चर्यच वाटतं तुझं. सी डी प्लेअर सारखी गातेस, मग ते येऊन असं प्लेचं बटन दाबायचं की सुरूच. म्हणजे ते दोन निषाद जे आहेत, दोन निषाद, ते तुझ्या वडिलांच्या असल्यासारखे लावतेस माहितीये तू. आपण म्हणतो ना की काय तुझ्या बापाच आहेत का, म्हणजे तसे लावतेस तू दोन्हीने. की काय भीतीच नाही कोणाची, चायला हा पण लावला हा पण लावला घ्या. क्या बात, व्हेरी गुड, व्हेरी गुड. उद्यासाठी ऑल द बेस्ट. मस्त चालत समोरून रिमार्क सगळे, त्याच्यामुळे आणखीन उद्याच छान गाणं झालं तर मग दिसतेच अंतिम फेरी समोर. ऑल द बेस्ट. थँक्यू.